आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. अतुलजी, काय नेमकं सांगाल या संपूर्ण दुर्घटनेकडे आपण कसं पाहता? राज्य सरकार असेल, प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, नेमकं कुणाचं अपयश म्हणता येईल? खरं सांगायचं तर राज्य सरकार असेल किंवा महापालिका असेल या सगळ्यांचंच हे अपयश आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी या संदर्भातला अग्नी सुरक्षेच्या बाबतीतला प्रश्न मी मांडला होता आणि त्याच वेळेला लेखी उत्तरामध्ये हे आलं होतं की मुंबई शहरामध्ये 60% जास्ती रुग्णालयांना आणि ठाणे विभागात सुद्धा तेवढ्याच रुग्णालयांना फायर ऑडिट हे झालेलंच नाहीये. फायर सेफ्टीची इक्विपमेंट्सच नाहीयेत आणि त्याच्यामुळे अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची ही परिस्थिती आहे की ऑक्सिजनची कमतरता आहे, इथे फायरच्या ऑडिट होत नाहीये आणि त्यामुळे खरं तर मन विषण्ण करणारी, खिन्न करणारी अशी भयानक घटना आहे की आयसीयूमध्ये आग लागते. धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतो आहोत की रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीमध्ये 13 जणांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला.